जाने गरज अजून दिली दूर आहे. नमस्कार मित्रांनो, मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आता हा सुद्धा जो आहे तो आपला ॲडव्हेंचर्स ट्रेक आहे. आता मागे जो पाहताय तो आहे चंदेरी. तर पनवेलपासून आपण चंदेरी ट्रेकला सुरुवात करतोय. असं चंदेरीला जायला आपल्याला बदलापूर मार्गे जाता येतं, पण आम्ही पनवेल साईडचा मार्ग निवडला की आपल्याला या रूटने खूप कमी लोक जातात, म्हणून आपण त्या रूटने येतोय. तर आता आपल्याला पोचायला एक अजून 15 मिनिटं लागणार आहेत बेसला, जो तामसई विलेज आहे. आणि तिथे आलो कसं ते तुम्हाला सांगतो मी, की आम्ही आता पनवेलवरून आलो सुखापूर मार्गे आम्ही तामसई विलेजकडे आलो आहे. आणि इथे पाहू शकता इथून तुम्हाला प्रचंड अशी पूर्ण सुळक्यांची अशी रांगच रांग दिसते. हा जो समोर दिसतोय तो तुम्हाला चंदेरीचा सुळका आहे, बाजूला म्हैसमाळ आहे. आणि असं प्रत्येक जे आपण त्या रेंजमध्ये जे आहेत जे प्रत्येक सुळके दिसतात आपल्याला, नवरानवरी आहे, नाखिंड रिज आहे. आणि इथे समोर जो दिसतोय आपल्याला तो आता कदाचित तुम्हाला इथे वातावरण धुरकट असल्यामुळे दिसणार नाही, आपण वरती गेल्याच्या नंतर कदाचित वातावरण क्लिअर झालं तर दिसेल. तो आहे आपल्याला श्रीमलंगड. आणि इथे जरा रस्त्यामध्ये इथे एक वेगळ्या प्रकारची शेती केली जाते. आता आपल्याकडे कोकणात आणि या साईडला ही शेती इतकी दिसत नाही आहे. ही केळ्यांची शेती केलेली दिसते इथे, केळ्यांची शेती बऱ्याच ठिकाणी दिसते इथे. या बाजूला आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला केळ्यांची शेती दिसते इथे तामसई गावामध्ये. आणि तामसई गावामधून इथे समोर बघताय का, या रेंजमधून असं चालत जाऊन आपल्याला यामधून समोर जो दिसतोय तो चंदेरी आहे. तर तिथे आपल्याला जायचं आहे. तर आज आपल्याबरोबर कोण कोण आहेत? आज आहे आपल्याबरोबर अजित, अश्विनी, सपना. आज आपली लिमिटेड पब्लिक आहे. तर आता आपण सुरुवात करतो ट्रेकला. कदाचित एस्टिमेटेड टाईम आहे 3 तासांचा, पण बघू आता किती वेळात आपण पोहोचतोय. अजस्त्र असे कातळकडे आहेत, तसंच आव्हान आहे सह्याद्रीतलं चंदेरी करणं म्हणजे. पण आज ते आव्हान पूर्ण करायचं आहे. इथे एक सूचना फलक आहे गावाच्या मागोमाग. इथे इथून आपल्याला या जंगलाच्या वाटेने जायचं आहे, पण इथे रस्त्यांचं जे आयडेंटिफिकेशन आणि जी किल्ल्याकडे जाणारी वाट आहे ती नीट बघून जाणं गरजेचं आहे. कारण इथे चुकण्याची दाट शक्यता कुठल्या वाटेला जावं, कारण की सगळीकडेच आपल्याला पायवाटा दिसत मळलेल्या. तर इथे बघा दगडावरती इथे ना मार्किंग केलेली आहे, ती मार्किंग बघत बघत आपल्याला पुढे जायचं आहे. येताना रस्ता थोडा चुकलो त्यामुळे आता हा उभा चढ आहे दगडांचा, तिथून आपल्याला यायला लागतंय कच्च्या रस्त्याने. कच्च्या रस्त्याने आल्यानंतर आपल्याला इथे पायवाट लागते. एक तास झाला आहे थोडा वाटेत रस्ता चुकत चुकत आता इथे पठारावर पोचलं. आणि या पठारावरून समोर आपल्याला इथे दिसत चंदेरी. आता मला किती चालायचंय, आता अप्रॉक्सिमेट 3 तास पकडलेले आहेत. आता 3 का 4 तास लागतात काही माहिती नाही आहेत, चालत राहायचं आता. कारण आता हा इथे म्हैसमाळ आम्ही ह्या साईडला गेलो होतो, रस्ता चुकलो होतो. आता इथून बघू शकता आपण आता म्हैसमाळ आणि चंदेरीची जी मधली बॅचकी आहे त्या बॅचक्या समोर आहोत. म्हणजे आता आपण बरोबर रस्त्याला आहोत आणि पायवाट पण मळलेली आहे. मग अशी कळत नव्हतं त्या झाडांमध्ये की नक्की कुठल्या बाजूला जावं. आणि जर आम्ही रिटर्न फिरलो नसतो तर तासभर तिथे गोल गोल फिरत राहिलो असतो. वातावरण म्हटलं सॉलिड गरम आहे आज. इथे आमच्या घडी मूळ रूपात आला आज रिटर्न. मला पण आणलं टी शर्ट काढायला लागणार आहे एक्स्ट्रा. जो एक घर आहे त्या घराच्या बाजूला इथे ॲरोयाने इथे दगड ठेवलेला आहे. समोर इथून दगडातून रस्ता आहे. मित्रांनो, रस्ते खूप चुकण्याची दाट शक्यता इथे. जर तुम्ही जर नीट मार्ग मार्गिका बघितली नाही तर त्यानंतर बघा हा ॲरो दाखवलाच आहे. म्हणजे ते मार्ग सुचवण्यासाठी इथे एकावर एक दगड रचलेत. या जरा खुणा लक्षात घ्यायचं आहे. इथे एक मोठं झाड आहे, त्या झाडाजून सरळ जायचं आपल्याला. फायनली जंगलाचा पॅच
पूर्ण संपून आम्ही इथून आता चढलो आहे आणि इथे उभे राहिल्यानंतर हे बघा आणि हा वरती तो दिसतो आपल्याला चंदेरी जाणीव करत होतो अजून दिल्ली दूर आहे आणि इथून समोर आपण बघू शकता आपला समोर दृष्टीक्षेपात पडतोय तो कलावंतीन बाजूला प्रबळगड। आता पोचलो दोन जे डोंगर आहेत त्या डोंगराच्या मधल्या बेचकीमध्ये आणि आता इथून आपल्याला या बाजूला जायचं आहे। इकडे आहे आपला चंदेरी किल्ला आणि इकडे आहे तो म्हैसमाळ। तर आता आपले दोन भाई बहन बदलापूरवरून आलेत, त्यांनी ऑलरेडी वरती जाऊन आलेत। ना कसा होता एक्सपिरियन्स? खूपच थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे। ॲक्च्युली गुहेपर्यंत जाणं सहज आहे, सोपं आहे म्हणजे, परंतु तिथून पुढे जाण्यासाठी वाट आणि हा मुरुम टाईप असलेली वाळू आहे, त्यातून चालताना थोडस जरा जपून चालायला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित ग्रीप असलेली असतील निसरड आहे थोडं, तुम्ही जाऊ शकता प्रॉपर, अदरवाईज केअर करूनच व्यवस्थित जावं लागेल। आपल्याला बदलापूर मार्गे किती वेळ लागला वरती यायला? साधारणतः 7 वाजता आम्ही खालून चिंचोलीवरून स्टार्ट केलेला, तर आम्हाला वर अगदी टॉप पर्यंत 4 तास लागले। पूर्ण 4 तास लागले, तसं आम्हाला आता इथून आम्हाला 3 तास वरती इथे यायला लागलेत। इथून अजून एक 1.5 तास आहे, म्हणजे इथून पण 4 तास अंतर आहे आपला पनवेल मार्गे। तर मित्रांनो आपण ज्या साईडला असाल त्या साईडने प्रिफर करू शकता। धन्यवाद दादा। थँक्यू मित्रांनो, आत्ता होते मूळ चढायला सुरुवात। आतापर्यंत आपण जंगलाचा पॅच केला आणि आत्ता आपण जो उभा चढ आहे जो आपल्याला त्या चंदेरी किल्ल्यापर्यंत नेणारा तो असा उभा पूर्ण चढ आहे तो आपण चढत आहोत। आणि इथे आल्याच्यानंतर आपल्याला इथून बघा म्हैसमाळ दिसतो समोर, म्हणजे किती जवळ आहे तो पिनाकल आपल्याला। मित्रांनो आत्ता होते 2:15, आम्ही 10 वाजता चढायला सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर आत्ता पाहू शकता बघा आत्ता कुठे हा पायऱ्यांचा पॅच चालू झाला आहे, ज्या काही दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या आता दिसायला लागल्यात। आणि हा इथं समोर जो दिसतोय हा अजस्र असा चंदेरी, आता बरेच अशी इथे हा ऑबिट असल्यामुळे इतके ट्रेकर्स नाही आहेत, तरी दोन चार माणसांचा असा ग्रुप इकडे आलेला आहे। म्हैसमाळच्या मागे आपल्याला दिसतोय मलंगड आणि या साईडला बघताय ही पूर्ण बदलापूर सिटी आहे, बदलापूर वांगणीचा परिसर आहे। इथे आल्याच्या नंतर एक आपल्याला एक प्रवेशद्वार रोजा दिसतंय, दोन्ही बाजूला दगडांची एक तटबंदी आहे आणि मधून रस्ता आहे। आणि आपण इथे आल्याच्या नंतर इथे देवीचं एक मंदिर आहे, त्याचबरोबर आपण समोर पाहू शकता इकडे माथेरानची डोंगररांग दिसते आपल्याला। फायनली पोचलोत आपण जो चंदेरीचा सुळका आहे, सुळक्याच्या पायऱ्याशी भन्नाट आहे। आज इतका एक 3-3.5 तास चालल्याच्या नंतर आम्ही इथे पोचलो आहे। दमछाक आहे, ऊन आहे, पण इथे पोचल्यानंतर जे सुकून भेटतंय ते कुठे नाही भेटणार। मित्रांनो फायनली तो जो दगडांचा पॅच आहे त्या दगडांच्या पॅचच्या खाली पोचलोय आणि इथे एनर्जी केक खातोय। सुकून कुठे जरा गारवा वाटते, ते तर गारवा आहे, इतक्या उन्हात रणरण ते आलोय बरोबर। जरा तो समोर जो दिसतोय तो गाव आहे, त्या गावाच्या इथून असं मागून वळसा घालून ह्या डोंगराला वळसा घालून पूर्ण असे आपण पूर्ण फिरून फिरून या मधल्या खिंडीतून वरती आलेलो आहोत। पहिल्यांदा आपण एंट्री केल्या इथे आल्याच्या नंतर आपल्याला इथे लागते पाण्याचं टाकं आणि इथे पिण्यायोग्य पाणी लिहिलेलं आहे, पण पाण्याचा जो अवतार आणि रंग आणि याच्यामध्ये लोकांनी टाकलेली घाण त्याच्यावरून त्याची ती पिण्याची योग्यता तुम्ही घालून टाकलेली आहे। इथे पोचत आहोत या गुहेच्या इथे आणि या गुहेमध्ये एक शंकरचं मंदिर आहे। बराच ग्रुप आहे इथे आलेला, इकडे पाहू शकता आणि बऱ्यापैकी मोठी गुहा आहे, चटई पण टाकलेली आहे आपण इथे बघू शकता। बरेच आता इथे बघता की लोक जेवण पण करतात, इथे येऊन भांडी भिंडी पडली आहेत बरेच त्यांच्या। आता आपण गुहेच्या इथला जो पॅच आहे तिथून आपण ते मंदिर आहे तिथे आता बरेच ग्रुप आहेत, ते आता त्यांनी जाऊन आलेले आहेत, आपल्याला पुढे जायचे वरती। तर त्यांच्याकडून अनुभव घेतला की ते जाऊन आलेत, थोडं जरा वाट निसरडी आहे, थोडं तोच जो पॅच आहे जो रिस्की पॅच आहे तो आपल्याला कव्हर करून आपल्याला वरती जायचं आहे। आता बघूया आपण जायचा प्रयत्न करूया, जमलं तर आपण वरती जायचंच आहे, अदरवाईज जास्त रिस्क न घेता
जर होत असेल तर आपण करायचं, जीवावर बेतेल अशी कुठलीच गोष्ट करायची नाही आहे, कारण की जान आहे तो जान आहे. आपण पुन्हा ही गोष्ट करू शकतो, पण आधीच गिवअप करून चालणार नाही आहे. प्रयत्न तर करणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला अफसोस पण नको आहे पुन्हा की मी इथपर्यंत आलो आणि ती गोष्ट केली नाही आहे. चला, रस्ता आहे सगळा. आता मुळात गडबड काय आहे, ही जी पायवाट आहे पूर्ण ही निसरडी आहे, आणि पुढचा काही थोडा पॅच जो आहे तो निसरडा आहे की पुढे जायला आपल्याला. आणि आता ऊन वाढलं आहे त्यामुळे जरा थोडे जरा आपला रिस्क फॅक्टर याच्यासाठी वाढू शकतो की आपण ज्या कातळांना पकडून जायचंय ते सगळे दगड झाले असणार आहेत गरम, कारण हे सगळे ज्वालामुखीजन्य बसाल्ट खडक आहेत आणि ते तेवढे तापतात. आता इथे येऊन पाहू शकता की छोटे छोटे गुहा आहेत, इथे पाहू शकता या जास्त असा कातळ कडा आहे, आणि आपल्याला तिथे वरती जायचं आहे. आणि इथून बघा, हा पहिला पॅच चालू होतोय. तो जो स्लिपरी पॅच होता तो अश्विनीने कम्प्लीट केलाय. काय मग फिलिंग काय तुझी? ती कॅमेरावर सांगू शकत नाही, ती कॅमेराच्या नंतर कॅमेरा बंद कर नंतर सांगते तुला. सेल्फी भारी आहे. मित्रांनो, दगडांचा तुम्ही सपोर्ट घेऊन आरामात उतरू शकता, असं काहीच नाही आहे घाबरण्यासारखं. बघा इथे खाली तर दगड पकडा आणि आरामात उतरा. तुम्हाला मार्किंग पण आहे, आणि तुम्हाला ज्या पॅचवर असं वाटेल की तुम्हाला तुम्ही नाही जाऊ शकत तुम्ही तिथून मागे फिरू शकता. तुम्हाला अशी कुठली जबरदस्ती नाही, कंपल्शन नाही की तुम्हाला ते करायचंय. काय ना, आराम आहे, इझी आहे रे. हा कातळाचा टप्पा आहे सगळा, बसा एवढा टप्पा तुम्हाला क्रॉस केला तर तुम्ही आरामात पोहोचाल. बाकी काही नाही आहे, बघा आयुष्य खूप सुंदर आहे. होशियार मित्रांनो, थरार जो आहे ना, थरार काय म्हणतात ना, तो खरंच थरार इथे अनुभवाला भेटतोय आणि मजाही येते. थरारी आहे पण असं जीवघेणी कसरत नाही आहे. आपण जर आपली काळजी घेऊन जर काही गोष्टी केल्या तर काही असं नाही आहे. सह्याद्री जितकी सुंदर, जितकी बेलाग आहे, तितकीच भयावह आणि तेवढीच रौद्र पण आहे. मग त्यामुळे त्याला चॅलेंज करायला जायचं नाही, आपण आपल्या स्वतःला चॅलेंज करायचं आणि आपले ट्रेक करत राहायचं. तिथून तो जो कातळ टप्पा आहे त्या कातळ टप्प्याला पूर्ण असा वळसा घालून आपण इथे खाली उतरून आता या बाजूने आपण जात आहोत. इथून तुम्हाला पायवाट आहे मळलेली, तशी ते राहायला आरामात जाऊ शकता. फक्त ते मधले दोन टप्पे आहेत, त्या टप्प्यांमध्ये थोडी तुम्हाला समोरून उतरायचं आहे आणि चढायचं आहे. तर कुठून आले तुम्ही? आम्ही बदलापूरवरून आलोय. अच्छा, पूर्ण तुमचा फॅमिली ग्रुप आहे? फॅमिली ग्रुप, हो, आमचे सगळे रिलेटिव्ह आम्ही. अच्छा, तर तुम्ही आता वरती जाऊन आलात? हो, आता ऍक्च्युली मी गेलो होतो इथपर्यंत, जास्त वरपर्यंत मी नव्हतो गेलो, मला झेंडा लावलाय परत रिटर्न आलात. हो, मग तुम्ही असे दरवेळी जाता सगळेजण? हा, नॉर्मली आम्ही आतापर्यंत लगभग 6 ते 7 आम्ही किल्ले किंवा गड वगैरे असे केले. व्हेरी गुड, व्हेरी गुड, चांगला एवढा ग्रुप आहे. आम्ही एवढे ऑलरेडी आम्ही 7 ते 8 जण आहेच. करत राहा, दुर्ग भ्रमण करत राहा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पाण्याच्या खाली एक टाकं आहे, आपण पहिले त्या टाक्याकडे जातो. टाकं बघू शकता, खोल आतमध्ये बरंच आणि पाणी नितळ आहे. मासे पण बघा, याच्यामध्ये टाक्यामध्ये बरेच मासे आहेत आणि शोभिवंत मासे पण तरी सोडलेले आहेत त्याच्यामध्ये. ब्लॅक मॉली आहेत मित्रांनो. इथे एक पाण्याचा टाका आहे, पिण्या वगैरे जरा पाणी आहे पण जरा ते आपण घेतोय.
करता आणि एकदम गार आहे पाणी. तुम्ही? आम्ही अंधेरीवरून आलो आहे. अच्छा, अंधेरीवरून आलात. तेच तुम्हाला आम्ही उतरताना पाहिलं, थरार पाहिला तुमच्या उतरण्याचा. शूट करू शकलो नाहीये, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण जो थ्रिल आहे तो बघत राहावं असं वाटत होता. कसा होता एक्सपिरियन्स सांगाल जरा? जबरदस्त होता. आणि प्रॉपर तुम्हाला चढाईचं हे असेल, एक्सपिरियन्स असेल, तरच त्यानेच एवढी डेअरिंग करावी शिवरायांचं दर्शन घ्यायची. नाही तर इतर कोणी बिगिनर्स असेल त्यांनी तर नक्कीच करू नये. प्रॉपर इक्विपमेंट युज करूनच त्यांनी वरपर्यंत जावं. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. चला मेंबर्स, इथपर्यंत त्यांनी स्थगिती घेतलेली आहे आणि ते आता नाश्ता करतात, खातायत. आम्ही पुढचा जो पॅच आहे, जो अवघड पॅच आहे, तो कम्प्लीट करायच्या मार्गावर आहोत. तर चला, आपण आता तो पॅच कम्प्लीट करायचा आहे, जो चंदेरीमधला सर्वात थरारक असा पॅच आहे. पाहू शकता आपल्याला समोर जो झेंडा दिसतोय, त्या झेंड्याच्या इथे जायचं आपल्याला. हा असा पूर्ण उभा कातळटप्पा चढत आपल्याला वरती जायचं आहे आणि तिथून वरती आपला रस्ता आहे जायला. आणि तर बघा, पूर्ण अजस्त्र कातळगडेच आहेत, त्याच्यातून आपल्याला वाट शोधत आपल्याला वरती जायचं आहे. चला. उभ्या पायऱ्या आहेत, त्यामुळे चढाई जास्त जरा कठीण होऊन बसते. ते पाहू शकता हा पूर्ण हा उभ्या पायऱ्यांचा पॅच आहे पूर्ण असा. पण त्या सगळ्या पायऱ्या झिजल्या आहेत बघा, बघू शकता. मित्रांनो, तो थोडा कठीण होता, कारण की तिथे एक तर पायऱ्या झिजलेल्या आहेत आणि थोडी निमुळती वाट आहे. बाकी आता इतक्या या पॅच मध्ये कुठे आपल्याला इतकं रिस्क वाटत नाही आहे. पण तरी चढताना जपून चढायला हवं आणि जपून उतरायला हवं. पण चढताना आपल्याला चढता येईल, थोडं उतरताना खालची जजमेंट घेऊन आपल्याला उतरायचे. वाटा थोड्या मुरमाड आहेत, त्यामुळे थोड्या वाटा निसरड आहेत. उभा चढ असल्यामुळे धाप जास्त लागते. हे नाका आहे पण खराब आहे, पाण्यातलं खराब आहे. मित्रांनो, शेवटचा रॉक पॅच चढतोय. गडाची रचना पाहता या किल्ल्याचा उपयोग टेहाळणी बुरुज किंवा शस्त्रागार म्हणून केला जात असावा. एकदम अरुंद वाटायत.
आणि मागे बघू शकता इथे माथेरान मध्ये डोंगर रंग आहे. इथे फायनल पॅच कंप्लीट करतोय. मित्रांनो एक पाहू शकता मागे सूर्य आहे तो मावळतीला चाललाय आणि पूर्णपणे चंदेरीची सावली खाली तिथे समोर पडलेली आहे. वयानाट आणि मित्रांनो समोर पाहू शकता तिथे तो झेंडा आपल्याला तिथपर्यंत जायचा जो दिसतोय. आपण तिथून असे पूर्ण खालून वळसा घालून आपण इथे वरती आलेलो आहोत आणि आपला परत उतरताना परत पुन्हा आपल्याला तेवढीच कसरत करून तिथे जायचं आहे आणि पुन्हा असं उतरत आपली गाडी तिथे लावली तिथे जायचंय. चलो आणि फायनली 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 त्या पठारावर पोहोचलोत जिथून आपल्याला छत्रपती शिवरायांचं दर्शन होते. मित्रांनो फायनली तो जो सुनका दिसतोय त्या सुनक्यापासून आम्ही असे फिरत फिरत आणि आता खाली बघू शकता तिथे टाकं होतं जे पाण्याचं आपण पाणी प्यायलो ते टाकं दिलं तिथून आम्ही पूर्ण वरती चढत आलो आणि आपण आता फायनली पोहोचत आहोत फायनल डेस्टिनेशन किंवा याला समिट म्हणू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो विजय असो विजय असो. मित्रांनो आपण 2300 फूट उंचीवर उभे आहोत आणि ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची 4 ते 5 फूट उंचीची जी प्रतिमा आहे ती इतक्या उंचावरती दुर्गप्रेमींनी आणून स्थापन केलेली आहे. सलाम त्या दुर्गप्रेमींना. जय शिवराय. अजित कसा होता एक्सपिरियन्स? वंडरफुल. मजा आली. मजा आली कारण की स्वप्न होत होतं हे की हा चंदेरी करायचा हे स्वप्न होत होतं. राईट राईट. आणि आज सत्यात उतरलं. बरेच दिवसापासून चाललं होतं की जाऊया 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 पण प्रत्येकदा काहीतरी काहीतरी अडचणींमुळे ते करता येत नव्हतं. पण आज फायनल त्याला मुहूर्त लागला आणि फायनली आम्ही आलो. चंदेरी केला. चंदेरी केला जसा डाग बहिरी होता तसं चंदेरी सारखं पण आमचं होतं की बाबा की या संडेला जाऊया त्या पुढच्या संडेला जाऊया पण फायनली झाला आणि थोडा जरा कॉन्फिडन्स आला. मी माझ्या एका मित्राचे खास मी आभार मानू इच्छितो. Jack7Vlogs त्याचं चॅनलचं नाव आहे. मित्राने एक महिन्याभरापूर्वी चंदेरी सबमिट केला होता आणि थोडा मला त्यानेच सबमिट केल्याच्या नंतर थोडा कॉन्फिडन्स माझा वाढला की आपण करूयात करू शकतो. तशी पण त्याचा अनुभव होता चंदेरी सबमिट करण्यामागचा तो अनुभव पण त्याच्याकडून मी जाणून घेतला आणि त्याच्यानंतर मी आज या क्षणाला मी चंदेरीच्या त्या पॉईंटला उभा आहे ज्या पॉईंटला फक्त पोचायचं हे स्वप्न होतं. एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी. आमचे प्रत्येक ट्रेक जे आम्ही करतो मित्रांनो ते प्रत्येक ट्रेक काळजीपूर्वक आणि स्वतःची काळजी घेऊनच आणि सावधानीत बाळगूनच करतोय कारण की आम्हालासुद्धा आमच्या जीविताची आणि आमच्या कुटुंबियांची काळजी आहे. आमच्यासोबत जे येतात त्यांची काळजी आहे आणि अननेसेसरी विना अनुभवी की ज्यांना अनुभव नाही आहे की जे येऊ शकत नाही. आता माझ्या मैत्रिणी आहेत दोघी की त्यांना नव्हतं यायचं. त्या जिथपर्यंत आल्या तिथपर्यंत आम्ही त्यांना आणलं. त्यांना जिथून त्यांना वाटलं की आम्ही येऊ शकत नाही आहे त्यांना तिथे स्टॉप केलं आणि आम्ही अजित आणि मी आलो. कारण की अजित आणि मी तब्बल गेले 20 ते 22 वर्ष या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत की आम्ही ट्रेकला जातो किंवा आमचं भटकंती चालू आहे. त्यामुळे आम्हाला हा अनुभव आहे. मग तोच अनुभव आम्ही गाठीशी ठेवून आम्ही आमचे ट्रेक करतो. इव्हन आमच्या कुटुंबियांना सुद्धा घेऊन हा आम्ही ट्रेक करत असतो. तुम्ही पाहता जर तुम्हाला तुमच्यामध्ये जर एक तुम्ही जो ट्रेक करताय तो ट्रेकचा एक बॅलन्स असतो. बॅलन्स करायचं काय करायचं किंवा तुमची जी भीती आहे ती भीती नसेल आणि तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही ट्रेक नक्की करा. आता हा ट्रेक पूर्ण झाला आहे. पूर्ण झाला म्हणजे आम्ही सबमिट केलं आहे. आता उतरायचं बाकी आहे. तर आम्ही सकाळी 10 वाजता जो बेस विलेज आहे तामसई तामसईवरून स्टार्ट केलं होतं आणि आत्ता वाजलेत 5 म्हणजे टायमिंग लावू शकता की किती वेळ लागला. तसं आम्ही थांबत थांबत थोडं पाणी पित करत रेस्ट करत थोडे आलो आहेत. तो पण त्याच्यामध्ये टाइम इन्क्लूड झाला आहे. तरी तुमचा अप्रॉक्सिमेट 4 तासाचा जातो शकता की 4 तास तुम्हाला हा ट्रेक कम्प्लीट करायला लागतील. चला तर मग आता आपण उतरायला करतो सुरुवात. अजितने
ऑलरेडी आधीच उतरत होतो, कारण की आपल्याला काळोख व्हायच्या आत आपल्याला बेसला पोहोचायचं आहे. कारण की जर काळोख झाला तर जंगलामध्ये आपण हरवण्याची दाट शक्यता आहे, कारण इतरांना आपण चुकलो होतो. तर मित्रांनो, आजचा ट्रेक अविस्मरणीय आणि भन्नाट होता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडलं तर लाईक शेअर कमेंट करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय.